कोलमन हेडलीच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होते. सलग दोन दिवस झालेल्या सुनावणी दरम्यान हेडलीनं 26/11 हल्ल्यात असलेल्या पाकिस्तानचा हात आणि मुंबईत केलेल्या रेकीबाबत धक्कादायक माहिती दिली. दरम्यान आज हेडली कोणती खळबजनक माहिती देतोय याकडे साऱ्यांचं लक्ष लागले. सव्वीस अकरा हल्ल्याच्या वेळी सिद्धिविनायक मंदिर मुख्य टार्गेट होतं असा खळबळजनक खुलासा डेव्हिड हेडलीनं साक्षी दरम्यान केला. मंदिरात कुठल्या दिवशी जास्त गर्दी असते याची रेकी केल्याचं त्यांनी सांगितलं. हल्ल्याच्या वेळी ताजमहल मधल्या दुसऱ्या मजल्यावरचं शूटिंग करायचं होतं, शिवाय CSK वरून हल्ल्यानंतर कसं बाहेर पडायचं त्याचीही रेकी करायची होती असे एक एक खुलासे हेडलीने केले. पण हल्ल्याच्या वेळी स्वतः मुंबईत न आल्यानं भरपूर गोष्टी करायच्या राहून गेला असा कबुली जबाब त्यानं दिला. सियाचीनमधल्या दुर्घटनेमध्ये साताऱ्याच्या माण तालुक्यामधल्या मस्करवाडीतले जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलंय. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं मस्करवाडीवर शोककळा पसरली. सुनील सूर्यवंशी यांचं पार्थिव त्यांच्या गावी आणलं जाणार आहे. आई वडील भाऊ पत्नी आणि एक वर्षही पूर्ण न झालेली मुलगी असं सुनील यांचं कुटुंब आहे. काही दिवसांपूर्वीच सुनील यांनी पत्नीला फोन करून घरातल्या लोकांची विचारपूस केली होती, तसंच स्वतःची ख्यालीखुशाली कळवली होती. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अमेरिकेला पळ काढला नव्हता तर चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी गेल्याचं भुजबळांनी सांगितलं. सर्व व्यवहार कायदेशीर असून एकाही पैशाचा घोटाळा केलेला नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजप खासदार किरीट सोमाई यांनी घोट्यांबाबत अपप्रचार केला असून ईडीची कारवाई आकसाने केली असल्याचाही आरोप भुजबळ यांनी सरकारवर केला. भुजबळ यांचे चिरंजीव आणि आमदार पंकज भुजबळ यांची ईडीनं 8 तास मॅरेथॉन चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना अटक होणार अशी चर्चा होती, मात्र ईडीनं त्यांची सुटका केली. ईडी समोर सकाळी 11:00 सुमारास पंकज भुजबळ हजर झाले. ईडीला आपण संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, त्यांनी बोलावलं तर पुन्हा चौकशीला सामोरं जाणार असल्याचं पंकज भुजबळ यांनी सांगितलं. तत्पूर्वी ईडीच्या कार्यालयाबाहेर पंकज भुजबळ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला. खटला कोल्हापूर सोडून इतर न्यायालयात चालवावा अशी विनंती समीरनं हायकोर्टात केली होती. कोणत्याही आरोपींची मागणीनुसार त्याला दुसऱ्या न्यायालयात पाठवलं जाऊ शकत नाही, न्यायालयावर कोणाच्याही मानसिकतेचा प्रभाव पडणार नाही असं देखील हायकोर्टानं स्पष्ट केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न घेऊन नेहमीच जातो, मात्र झोपलेल्यांना जाग करता येतं, सोंग घेणाऱ्यांना नाही अशा शब्दात त्यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. आधी त्यांना घालवायला 15 वर्ष लागली, त्यांना घालवायला 2-4 वर्षही लागणार नाहीत अशा शब्दात त्यांनी भाजप शिवसेना युतीला इशारा दिला. खासदार शेट्टी हे परभणीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड मतदारसंघात नव्यानं नियुक्त केलेला भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे मटका किंग आणि अवैध दारू व्यापारी असल्याचं उघड झालं. महत्वाचं म्हणजे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सुरवसे याची निवड केली. रवी सुरवसे याच्यावर मटका जुगारीचे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे गृहराज्यमंत्रीच अवैध धंद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी केला. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा दिला. यापुढे प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्राचं हस्तांतरण किती वेळा करता येईल असा निकाल औरंगाबाद खंडपीठानं दिला. सरकारच्या 2007 शासन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांचं प्रमाणपत्र एकदाच हस्तांतरित करण्याचा नियम होता, त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागायचा. याविरोधात लातूरच्या घोगरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावर हायकोर्टानं हा निकाल दिला. प्रहार अपंग संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. अनेकदा मागण्या करूनही मुंबई महापालिका अपंगांच्या प्रश्नांना न्याय देत नसल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात आलं. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांना आझाद मैदानाबाहेर त्यांनी रास्ता रोको केला, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. धुळे शहरातील एका नामांकित विद्यालयात तरुणीची छेड काढणाऱ्या मजनूंची धुलाई विद्यार्थ्यांनी केली. यावेळी छेड काढणाऱ्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांचा संयम ढासळला आणि त्यांनी रागाच्या भरात निरपराध विद्यार्थ्यांवरच लाठीचार्ज केला. उत्सुकतेपोटी गर्दी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस निरीक्षक देवीदास भोज आणि त्यांचं पथक अचानक तुटून पडल्यानं विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
देशात सर्वत्र खत आणि पेस्टिसाइडच्या दुकानात बीएससी अॅग्री पदवीधारक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाशिकमधील दुकानदारांनी विरोध केला. या निर्णयाविरोधात शहरात एक दिवस बंद पाळण्यात आला. केंद्र सरकारनं कीटकनाशक विक्रेत्यांना शैक्षणिक पदवी पात्रतेची केलेली सक्ती गैर आहे. राज्यातील किमान 36,000 विक्रेत्यांकडे ही पात्रता नसल्यामुळे हा व्यवसाय बंद करावा लागेल. त्यामुळे केंद्र शासनानं या जाचक अटींचा फेरविचार करावा आणि ती रद्द करावी या मागणीसाठी राज्यात कृषी सेवा केंद्र बंद आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे या निर्णयाचं बारामती आणि इंदापूर तालुका कृषी पदवीधर यांच्याकडून समर्थन करण्यात आलेलं आहे. बारामती इंदापूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. तर धुळ्यातही फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. राज्यात 50,000 विक्रेते असून केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बेरोजगार होतील अनेक जण. त्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कागल इथं राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भीक मागो आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वतः लोकांच्या पुढे भीक मागून या आंदोलनाचं नेतृत्व केलं. राज्यात व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांची पिळवणूक केली जाते याचा निषेध म्हणून हे भीक मागो आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या हजी अलीच्या दर्ग्यावर महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं कोर्टात सादर केलं. मुस्लिम महिलांच्या एका संघटनेनं हायकोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं ही भूमिका घेतली. कोणत्याही धर्माच्या नियमांना धक्का न लावता कायद्यातील स्त्री पुरुष समानतेचा सारासार विचार करून महिलांना प्रवेशाबाबत निर्णय दिला जाईल असं कोर्टानं सांगितलं. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशासाठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेड संघटनेमध्ये उभी फूट पडली आहे. संघटनेच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून नेतृत्व करणाऱ्या चौघींपैकी तिघी जणी संघटनेमधून बाहेर पडल्यात. प्रियंका जगताप, दुर्गा शुक्रे आणि पुष्पक केवडकर अशी त्यांची नावं आहेत. गेल्या महिन्याभरापासून शिंगणापूरच्या आंदोलनामुळे भूमाता ब्रिगेड आणि तृप्ती देसाई चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर ही फूट म्हणजे संघटनेला बसलेला पहिला मोठा धक्का आहे. मुंबई विद्यापीठ बीएससी इन एव्हिएशन हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यापीठ स्वतःचं एअरक्राफ्ट विकत घेणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावावर विद्यापीठात मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी बॉम्बे फ्लाइंग क्लब सोबत करार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी अडचण येऊ नये यासाठी कलिना कॅम्पसमध्येच सर्व सुविधा पुरवण्याचा तयारीत विद्यापीठ आहे. मात्र एअरक्राफ्ट विकत घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पैसा आला कुठून असा प्रश्न आता विचारला जातोय. राजकीय इच्छाशक्ती असेल तर चंद्रपूरप्रमाणेच राज्यभरातही नक्कीच दारूबंदी होऊ शकते. मात्र सरकार जी कारणं सांगते ती केवळ राजकारणाचा भाग आहे असं मत चंद्रपूर येथील श्रमिक एल्गार संघटनेच्या पारमिता गोस्वामी यांनी असा आरोप केलाय. चंद्रपूर येथे लागू झालेल्या दारूबंदीला 1 वर्ष पूर्ण होते. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. सियाचीनमध्ये 25 फूट बर्फाखाली 6 दिवस मृत्यूशी झुंज देणारे लान्स नायक हनुमंत आप्पा यांची प्रकृती आता अत्यंत गंभीर आहे. पुढचे 24 ते 48 तास त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत असं लष्कराच्या रुग्णालयानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलेले. तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची किडनी आणि यकृत काम करत नसून रक्तदाब वाढवण्यासाठी औषधांचा डोस सुरू आहे. सियाचीनमध्ये बर्फाखालून 6 दिवसांनी जिवंत बाहेर काढण्यात आलेल्या जवान हनुमंत आप्पा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. लान्स नायक हनुमंत आप्पा यांना उपचारांसाठी आर्मीच्या दिल्लीमधल्या आरआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मोदींनी तिथं जाऊन हनुमंत आप्पांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच हनुमंत आप्पांना दिल्लीत आणल्यापासून लष्करप्रमुख स्वतः हॉस्पिटलमध्ये जातीनं उपस्थित आहेत. योग गुरु बाबा रामदेव सध्या अंदमान निकोबारच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी तटरक्षक दलाच्या जवानांना योगासनांचे धडे दिले. विशेष म्हणजे राजधानी पोर्ट ब्लेअर नजीक समुद्रामध्ये एका बोटीवर रामदेव बाबांची योगाची शिकवणी सुरू होती. कोचीमधल्या जोसेफनं पुशअप्समध्ये नवा रेकॉर्ड बनवलाय. मन्नारच्या आयुर्वेद सेंटरचे मॅनेजर असलेल्या जोसेफ यांनी एका मिनिटात 82 पुशअप्स मारले. यापूर्वी एका मिनिटात 79 पुशअप्स मारल्याची नोंद होती. जोसेफनं एका तासात 2092 पुशअप्स मारून युनिव्हर्सल रेकॉर्ड फिरममध्ये स्थानी मिळवलंय.
पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या 61 राष्ट्रीय शालेय स्तरीय तायकोंडो स्पर्धेत घाटकोपर मधील सरस्वती विद्यामंदिर येथे शिकणाऱ्या 11 वर्षीय निशांत कमलेश पाचरे या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत त्यानं केरळच्या खेळाडूला नॉकआउट बाद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण 13 सुवर्ण, 9 रजत आणि 3 कांस्य पदकं मिळवली. यंदाच्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पुनरुज्जीवित नाटकांना हिरवा कंदील दिलाय. गेल्या वर्षी वादग्रस्त ठरलेली राज्यनाट्य स्पर्धा यावर्षी मात्र उत्साहात आयोजित करण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय. म्हणूनच अनेक अटी शिथिल करत सरकारनं व्यावसायिक नाटकांसह पुनरुज्जीवित नाटकांनाही या स्पर्धेसाठी सशर्त परवानगी दिली. स्पर्धेची प्राथमिक फेरी 15 ते 31 मार्च दरम्यान होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.